दीपक शेट भुईर यांचा सन्मान होत असताना आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी दिलेलं योगदान हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. थँक्यू. तर कामोडी संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला आहे. विठ्ठल जासई संघाची संघनायक आहे. टॉस केला जाईल, यावर यायच्या लगेच टॉस केला जाईल. मी थँक्यू प्रसाद, तो आहे चलते मी दान की तरफ. इस बार जीत के लिए 18 गेंदे और अभी भी 29 रनों की आवश्यकता. दो ओवर्स की बात करें तो इस बार टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान के बाद 23. यस, आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आणखी कलाकारांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. एक प्रसिद्ध गायिका म्हणून ज्यांची ओळख आहे अशा प्राची सुर्वे या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना आपण पाहता. त्यांच्या समवेत लहू वाजेकर व सन्माननीय आकाश कडू यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे. या सन्माननीय अतिथींना मी विनंती करत आहोत, आपण अतिथी मंचावरती यावं. यस, टॉस केलं जाईल, यावर यायचं लगेच. मी दीपक शेटभुरी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावी. जासई आणि कामोटे तसेच सन्माननीय मनोज ज्ञानराव साहेब यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेसाठी झालं आहे. सन्माननीय अतिथी मनोज जी ज्ञानराव साहेब यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालं. मी विनंती करते. तसेच मीनाथ जी भुईर यांना विनंती आहे. मीनाथ नारायण भुईर यांना विनंती, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेसाठी दादरपाडा गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व मीनाथ नारायण भुईर, प्रवीण घासे यांचे मामाश्री आहेत, या स्पर्धेसाठी येताना दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं गोड गळ्याच्या गायिका प्राची सुर्वे यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना आम्हाला पाहायला मिळत आहे. सहर्ष स्वागत आहे या सर्व सन्माननीय अतिथींचं, आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच दीपक शेट यांना विनंती आपण थांबायचं आहे. सन्माननीय अतिथींना विनंती आपण स्थानापन्न बाबा मीनाथ भुईर यांचा सन्मान होताना आपण पाहिलात. ज्ञानराव साहेब यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेसाठी झालंय. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश पाटील विंदन यांचा सन्मान केला जाईल, तो त्यांनी स्वीकारावा. सन्माननीय संदेशजी पाटील साहेब, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहताय सन्माननीय अतिथींचा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं व्याप्ती फार मोठी आहे मित्रो. आज आपण पाहू शकाल रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. आणि त्याच मान्यवरांपैकी काही मान्यवर आज या चौथ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, थँक्यू. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने जिथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. ऐकूया पुन्हा एकदा आवाज. नाव आहे समाधान रेवसकर. थँक्यू प्रसाद. जीत खेले 18 गेंदों में 29 की आवश्यकता थी, लेकिन इस बार 3 गेंदों पर कोई भी रन नहीं बना. और इसी के साथ इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी, खास करके सिद्धेश वास्कर ने पहला ओवर डाला था पावर प्ले का, उसमें एक विकेट उन्होंने जरूर हासिल की थी, केवल 10 रन दिए थे. लेकिन चेतन के ओवर में आए थे 13 रन. दो ओवर की बात करें तो पूरे 23 रन बने थे दो विकेट के नुकसान के बाद. लेकिन तीसरे ओवर में कमाल की वापसी, सिद्धेश वास्कर ने इस बार 4 गेंदे डाली है. यस, आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी संदेश शेठ पाटील यांच्या वतीनं तब्बल 10,000 आर्थिक पाठबळ मिळालंय. संदेश पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेसाठी संदेश शेठ पाटील यांच्या वतीनं 10,000 आर्थिक पाठबळ मिळालंय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेसाठी हरिश्चंद्र पोषा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचा सन्मान केला जाईल. हरिश्चंद्र पोषा पाटील, आपला सन्मान स्वीकारायचा. आपण हरिश्चंद्र पोषा पाटील यांचा सन्मान केला जात आहे. मी नितेश भुईर यांना विनंती करेन आपण तो सन्मान करावा. हरिश्चंद्र पोषा पाटील यांचा सन्मान केला जात आहे. गेंदबाज सिद्धेश वास्कर ऑन हॅट्रिक, ऐसी श्रृंखला की शायद विकेटों की पहली हैट्रिक बन सकती है. अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद, खेलना चाहते लेकिन पूरी तरह से चकमा खाए. और ये पहला प्रसाद ओवर, 5 गेंदों में अभी भी रन नहीं बना, 2 विकेट लगातार. और इस पूरी प्रतियोगिता का अगर आने वाली गेंद डॉट होती तो इस प्रतियोगिता का यह पहला मिडल ओवर होगा. और सिद्धेश वास्कर यहाँ पर हमारे साथी स्कोरर बता रहे सुदर्शन की सिद्धेश वास्कर पिछले 2 दिनों से बीमार है, लेकिन उसके बावजूद भी कमाल की गेंदबाजी, एक नपी तुली संजीदा गेंदबाजी. लास्ट बॉल और इस बार यह पहली शायद मिडल ओवर, कमाल की गेंदबाजी.
यह मैच का टर्निंग पॉइंट भी ओवर साबित हो सकता था दोस्तों, जीत के लिए 18 गेंदों में 29 की आवश्यकता थी, लेकिन यह मिडन ओवर आया है, यानी कि 12 गेंदे और जीत के लिए अभी भी लक्ष्य 29 का। ओवर टू प्रसाद। यस आणि आपण केलं जाईल सन्मान, मैदान मध्ये ड्रिंक ब्रेक झाला आहे, दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी लगेच मैदान मध्ये जायचं आहे। तर यापुढील मॅचचा टॉर्च करणार आहोत स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटना जय हनुमान कामोटे विपक्ष विठ्ठल जा